ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। नवापाडा टीम कडून पिंट्या जोशी एका बाजूला तर एका बाजूला राजा म्हात्रे, टेनिस क्रिकेट विश्वामधले नामवंत असा हा संघ मात्र प्रस्थापित झालाय। यावेळेस फास्ट विचवीट पिंट्या जोशीच्या बॅट मधून रिवर्स फटका, चेंडू स्वीपर कव्हरला बीट करून चाललाय हा चौकार। थँक्यू डीजे। तर बघा या ठिकाणी दिवे गावचे किरण भगत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांना आमची विनंती आहे की या मंचकावर तुमचं हार्दिक स्वागत आहे। दुसऱ्या चेंडूवर मात्र पॅडल स्वीप केलाय पिंट्या जोशीच्या बॅट मधून, आणखीन एक चौकार। तर या ठिकाणी आमचे सन्माननीय मान्यवर आदरणीय इंटरव्हाइज आहे, थँक्यू राज पाटील। यावेळेस पहा पिंट्या जोशीच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा, लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क षटकारासाठी। टीमची धावसंख्या 14। यावेळेस पहा सेन्सिबल क्रिकेट पॅडल स्वीप केलाय दोन शतरक्षक चेंडूचा पाठमोरा, इथे एक फंबल झाली आणि फंबल होताना स्वतःला सावरलं, तोपर्यंत दोन धावा तिसऱ्या धाबेचा मानस आहे। टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला, त्यामुळेच की काही तिसरी धाव पिंट्या जोशीनं आपल्या खात्यामध्ये टाकली। रसिकांचं आणि मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय। यावेळेस पहा अगदी पडून या चेंडूला ऑन साइडला खेळलाय, काय फटका आहे, कुणाल सर काय इम्प्रोवायझेशन आपण पाहतो या क्रिकेटमध्ये। ज्यावेळेस मित्रांनो गोलंदाजाला गुडलेन स्पॉटवर मार पडल्यानंतर त्या गोलंदाजानं मात्र यॉर्क चेंडू शोधून काढला आणि यॉर्क चेंडूला सुद्धा अगदी झोपून आडवा पडून मात्र हे फलंदाज फटके खेळले आहेत। गोलंदाज तयार आणि सामना करण्यासाठी तिथं पिंट्या। यावेळेस पहा इथे मात्र आडव्या बॅटने खेचला, एक्झिक्यूट केलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, कल्लोल माजवलाय या पिंट्या जोशीनं। यावेळेस पहा स्कूप केलाय, अगदी फाईन लेगला चेंडू उडवलाय, हा सुद्धा जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पिंट्या जोशीचा लागोपाठचा षटकार। टीमची धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वर आहे 34 या आकड्यावर। काय बॅटिंग करतोय, येस डीजे। पिंट्या जोशी सेट ऑन फायर, खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत। यावेळेस पा फटका फसलाय की काय, परंतु शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का, इथे पोहोचला होता परंतु एक्झिक्यूट करता आला नाही हा जेल, आणि चेंडू मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर पिंट्या जोशीच्या बॅट मधून आज चौकार। करायचं असेल तर अशी गोलंदाजी तुम्हाला पेश करावी लागेल या मैदानामध्ये। यावेळेस रिव्हर्स अटेम, इथे बॅटची कडा घेऊन मात्र शॉर्ट थर्डमॅन जे खाली होत त्या थर्डमॅन वरून चेंडू ट्रॅव्हल झाला डीप थर्डमॅनच्या दिशेनं, आणखीन एक चौकार पिंट्या जोशीच्या बॅट मधून। टीमची धावसंख्या हिंगम चित्र आपण पाहू शकाल बघा गोलंदाजी मार्कवर। यावेळेस आणखीन एक धमाका, शतरक्षक तिथं तैनात, परंतु ज्या शतरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला भगवान अलिमकर कक्षाकडून जातो चेंडू सहा धावांसाठी षटकार। थँक्यू जोशीला मात्र या दोन चेंडू मागे अगदी थांबवलाय या गोलंदाजानं, परंतु फुल टॉस, इथे अर्धशतक कंप्लीट। जोरदार टाल्यानं मात्र पिंट्या जोशीचं स्वागत केलं जातंय, वेल प्लेड नवापाडा टीम, अभिनंदन तुमचं, आणि हार्ड लक बॅड लक जय दुर्गा माता काटे टीम, चांगला खेळ झाला, चांगला संघर्ष झाला, आणि या स्पर्धेमध्ये
चांगला भाग घेतल्याबद्दल तुमचं मी खूप खूप धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या पिंट्यांसाठी. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो.